चंद्रपुषार तथा अनेक जगहों पर जलस्तर लगातार नीचे जा रहा है और इस संदर्भ में महापौर अंजलि गोटेकर ने नागरिकों से रेन वाटर हार्वेस्टिंग करने का आह्वान किया। चंद्रपुर जिले के साथ इस समय लगभग देश में अनेक जगहों पर भूजल स्तर काफी नीचे चला गया है। इसका अन्य कारणों के साथ बड़े पैमाने पर बड़ी बड़ी इमारतों का निर्माण, कारखानों में बड़े पैमाने पर पानी का अपव्यय, मानसून के दौरान कम बारिश होना, ऐसे अनेक कारण हैं जिसकी वजह से जल स्तर लगातार नीचे जा रहा है। और इस समस्या को देखते हुए महापौर अंजलि घोटेकर ने नागरिकों से रेन वाटर हार्वेस्टिंग करने की सलाह दी। तो उन्होंने हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर के साथ बातचीत के दौरान क्या कहा, आप सुनिए। प्रत्येक घरानी, प्रत्येक बिल्डिंग ने, प्रत्येक कॉम्प्लेक्स ने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं अतिशय गरजेचं आहे। आम्ही मागच्या वर्षीपासून म्हणून राहिलो आहे की प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, जेणेकरून जे आपल्या छतावरचं पाणी आहे ते आपल्या बोरिंगपाशी म्हणा किंवा आपल्या जवळ जर गड्ड्यामध्ये गड्डा एक करून सोकपीट करून जर त्यामध्ये टाकलं तर निश्चितच आपल्या बोरिंगची पाण्याची पातळी वाढते, किंवा डायरेक्ट विहिरीमध्ये टाकलं तर ते सुद्धा पाणी अतिशय शुद्ध असते, कारण पावसाच्या पाण्या इतकं शुद्ध पाणी दुसरं कोणतंही नाही आहे। म्हणून आम्ही मागच्या वर्षी मी महापौर जेव्हा झाले त्याच्यानंतर पहिल्या सभेमध्ये मी हा ठराव पास केलेला होता की प्रत्येक नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, ज्याच्यासाठी पालिकासुद्धा मालमत्ता करामध्ये 2% सूट देईल आहे आणि सोबतच जे अनुदान आहे ते 2500 रुपयाचं देणार आहे, कारण जनरली 5000 खर्च हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे काही पाईप आणणे, छतावरचे पाईप सोडणे किंवा गड्डा करणे, सोकपीट करणे याच्यासाठी लागणार आहे। म्हणून अर्धा अनुदान जे 2500 ते महानगरपालिका देत आहे, पण अजूनही नागरिकांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बद्दल जागरूकता निर्माण झालेली दिसत नाही आहे। पण यावर्षीचा कडक उन्हाळा बघता आपल्याला ते अतिशय गरजेचं झालं आहे। आम्ही जेव्हा बिल्डिंग प्लान सँक्शन करतो तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये आम्ही अट टाकलेली आहे की आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग हे केलंच पाहिजे, आणि आमचे इंजिनियरसुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांना नेहमी जागरूक करत असतात। पण कधीकधी आपण बघतो की असे लोकसुद्धा बिल्डिंग पूर्ण बांधून घेतात पण रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही, त्यांचे 25000 रुपये आमच्याकडे जमा असतात पण तेही घ्यायला ते येत नाही। अशा वेळेस आम्ही त्यांना आता सक्ती करणार आहोत की आपण प्रत्येक जणांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे करून घेतलंच पाहिजे। मी आता नुकतीच मीटिंग घेतली आणि आयुक्त साहेबांना आदेश दिलेले आहे की आपण प्रत्येक घर चेक करावं, ज्या ज्या बिल्डिंग प्लॅन आपण सँक्शन केल्या ते बिल्डिंग प्लॅन जे काही बिल्डिंग्स आहेत त्या आपण सँक्शन केलेल्या त्या चेक करायच्या, आणि तिथे जर रेन वॉटर हार्वेस्टिंग नसेल केलं तर त्यांना सक्तीने त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला लावायला पाहिजे। आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये जनजागृती झाली पाहिजे, याच्यासाठी आपण चौकाचौकांमध्ये आता फ्लेक्स बोर्ड लावत आहे। त्याच पद्धतीनं जे काही कधी कधी नागरिकांचं असं म्हणणं राहतं की आम्हाला ठेकेदार कोण आहे हे माहिती नाही, तर त्या बोर्डावर काही ठेकेदारांचे नाव नंबरसुद्धा नोट केलेले असतील जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल की कोणता ठेकेदार समजा एखादा ओळखीचा असेल किंवा जवळचा असेल तर त्याच्यामार्फतसुद्धा ते रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या घराचं करू शकता, कारण याच्यामुळे आपण पाण्याचं पुनर्भरण म्हणजे जल पुनर्भरणसुद्धा आवश्यक असल्यामुळे हे अतिशय जरुरी कदम आपलं आता राहिलं पाहिजे, आपलं नवीन पाऊल आपण आता उचललं गेलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस पाऊस चांगला येईलच याची काही गॅरंटी नाही आहे, प्रत्येक वेळेस डॅममध्ये चांगलं पाणी राहीलच याचीही काही गॅरंटी राहू शकत नाही। त्याच्यामुळे पुढे जसा जसा दिवस जातात, जसे जसे वर्ष जातात, तसे आपल्यालासुद्धा आपल्या सोयी करणं अतिशय गरजेचं आहे।